न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. नाशिक शहरात पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांनी गुंडाविरोधी पथकाची स्थापना करून त्यांच्या कामावर दाखवलेल्या विश्वासामुळे गुंडाविरोधी पथक हे शहरात गुन्हेगारांचे कर्दनकाळ ठरले असून त्यांनी आतापर्यंत नाशिकमधील क्लिष्ट स्वरूपाचे गुन्हे उघड करून त्यातील अट्टल गुन्हेगार यांना अटक केली आहे. उपनगर पोलीस ठाणे हद्दीत फिर्यादी बरखा अजय उज्जैनवाल यांना जीवे ठार मारण्यासाठी आरोपींनी त्यांच्याकडील असलेली अग्निशस्त्र गावठी कट्ट्यातून गोळीबार केला म्हणून भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल असून या गुन्ह्यातील आरोपी अटक करणे आवश्यक होते, परंतु या गुन्ह्यातील आरोपी गोळीबार करून पळून गेला होता. त्याचा शोध घेणे हे पोलिसांसमोर खूप मोठं आव्हान होतं. आरोपींना पकडण्यासाठी नाशिकमधील सर्व पोलीस काम करत असताना नाशिक शहरातील पोलीस आयुक्तांनी स्थापन केलेला गुंडविरोधी पथक याचे प्रभारी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांनी गुन्ह्याचा समांतर तपास करून गुन्ह्यातील आरोपी याची माहिती काढून टक्कू उर्फ सनी रावसाहेब पगारे यास गंगापूर गावात सापळा रचून शितापिनं ताब्यात घेतले. उपनगर पोलीस ठाणे येथील गोळीबार केलेल्या गुन्ह्यातील आरोपीला गुंडाविरोधी पथकानं अटक करून त्याचे नाशिक शहरातील गुन्हेगारांवरील वर्चस्व आणि गुंडा पथकाची कामगिरी पुन्हा सिद्ध करून दिली आहे. या कारवाईमुळे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी यांनी गुंडा पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांचं कौतुक केलं आहे. न्यूज इंडिया मराठीसाठी हेमंत काळमेकसह अश्विनी पुरी, नाशिक.